नाशिक सह संपूर्ण राज्यातली मेडिकल दुकानं आजपासून सकाळच्या वेळेत बंद राहणार आहेत. अन्न आणि औषध प्रशासनानं केलेल्या कारवाई विरोधात औषध विक्रेत्यांनी हे आंदोलन सुरू केलंय. आजपासून मेडिकल्स फक्त दुपारी 2 ते रात्री 10 याच वेळेत खुले राहतील अशी माहिती केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशननं दिली आहे. बीड जिल्ह्यातल्या कान्हापूर गावात पल्स पोलिओच्या लसीकरणातून जंतुसंसर्ग झाल्यानं 11 महिन्याच्या शंतनू शेळके या बाळाचा मृत्यू झालाय. लसीकरणातून जंतुसंसर्ग झाल्यानं शंतनूचे हातपाय लुळे पडले. आईवडिलांनी उपचारासाठी नेलं असता ताप येऊन शंतनूचा मृत्यू झालाय. शंतनूच्या नातेवाईकांनी आरोग्य विभाग जबाबदार असल्याचा आरोप केलाय. मात्र आरोग्य विभागानं हे आरोप फेटाळले. डोस म्हणजे दोष वाटायला मला, कारण अगोदर चांगलं माझं वाच की बाळ खेळत होत, चलत होत, रांगत होत, आणि डोस दिल्यापासून त्याचा पाय रिकामी निकामी झाला आणि मांडीत गाठ आहेत त्या साईडच्या. परळी पंचायत समितीच्या सिरसाळा गणासाठीच्या पोटनिवडणुकीत धनंजय मुंडे यांनी काका गोपीनाथ मुंडे यांना चित केलंय. या पोटनिवडणुकीत धनंजय मुंडे यांच्या गटाचे बाबासाहेब काळे यांचा विजय झालाय. परळी पंचायत समितीचे सभापती सय्यद पद्देदार यांच्या हत्येमुळे सिरसाळा गणात पोटनिवडणूक झाली. मालेगाव इथं सप्टेंबर 2006 सालात झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणाच्या तपासासाठी SIT ची स्थापना करावी अशी मागणी करणारी याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आलेली आहे. या प्रकरणात तपास करणाऱ्या तत्कालीन ATS अधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी अशी ही याचिका आहे. सप्टेंबर 2006 सालात बडी मशीद इथं बॉम्बस्फोट झाला होता. या बॉम्बस्फोटात 37 जण ठार झाले तर 100च्या वर लोक जखमी झाले होते. रायगडमधल्या प्रकल्पग्रस्तांसाठी लढणारे ज्येष्ठ नेते दिवा पाटील यांचं निधन झालंय. पनवेलमधील पॅरेमॉल हॉस्पिटलमध्ये सकाळी 8 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचं वय 86 वर्ष इतकं होतं. रायगडचे माजी खासदार असण्याबरोबरच प्रकल्पग्रस्तांसाठी नेहमीच लढा देणारं लढवय्या व्यक्तिमत्व म्हणूनही त्यांची ओळख होती.